यापुढे ही अशीच उपस्थिती दर्शवावी आणि आपल्या कोणत्याही मागण्या असल्या त्यासाठी शासनाकडे शासनाच्या विरुद्ध संप पुकारावाच लागतो। तरी महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा आभार युनियन महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आज हे आंदोलन करत आहोत। याच्यामागची प्रमुख भूमिका अशी आहे की मागील 2 वर्षापासून अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नत्या झालेल्या नाहीत आणि आपल्या नागपूर विभागाचे आणि कोकण अमरावती या संपूर्ण विभागाचे जे प्रस्ताव आहे नायब तहसीलदारांच्या प्रमोशनचे हे शासन स्तरावर मागील 2 वर्षापासून प्रलंबित आहे। तर हे जे प्रस्ताव यांना अजून त्यांनी मंजुरी प्रदान केलेली नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मागील 2 वर्षापासून ही जी रिक्त पदं आहेत नायब तहसीलदारांची ही रिक्त पदे आपल्या नागपूर विभागामध्ये 150 आहेत। तर त्याच्यामुळे जे अधिकारी वर्ग आहे तहसीलदार संवर्ग आहे त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांना कामाचा प्रचंड ताण आहे। म्हणजे आज वर्धा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की काही काही तालुक्यामध्ये नायब तहसीलदारच नाही आहे अशा पद्धतीचं आहे। तर त्याच्यामुळे शासनाकडे आम्ही ही मागणी केली आहे की ज्या तिथे पदोन्नतीच्या संदर्भात फाईल्स गेलेल्या आहेत त्या या 4 तारखेपर्यंत मंजूर कराव्या। 4 तारखेपर्यंत जर त्यांनी मंजूर नाही केल्या तर आम्ही 4 तारखेपासून बेमुदत संपावरती जाण्याचा शासनाला एक नोटीस दिलेली आहे। अशा पद्धतीचं एक आमचं एक आंदोलनाची रूपरेषा आहे। ज्या पदोन्नतीची फाईल तिथे गेलेली आहे मंत्रालयात त्यांनी महसूल मंत्र्यांनी त्याला त्वरित मंजूर करून द्यावं ही आमची एक मूळ मागणी आहे। जर नाही झाली तर 4 पासून आम्ही बेमुदत संपावरती जाणार आहोत। आमच्या इथे महसूल सहाय्यक त्यानंतर अव्वल कारकून असे आणि पदोन्नत नायब तहसीलदार हे सर्व या संपामध्ये सहभागी आहेत। म्हणजे जिल्ह्यातले क्लास 3 सर्व आणि नायब तहसीलदार जे पदोन्नत नायब तहसीलदार आहेत ते सर्व या आंदोलनामध्ये सहभागी आहे। संपूर्ण राज्यामध्ये हा संप आहे आणि राज्यातले सर्व जिल्हे या संपामध्ये सहभागी आहे। 100% सर्व लोक या संपामध्ये क्लास 3 सहभागी आहेत।